फायनलची ही मॅच असेल. सामना 3 षटकांचा आहे आणि यापुढील सामना देखील 3 षटकांचा असेल. सेमीफायनल आणि मेगा फायनलचा सामना हा 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वाडेकर विपक्ष शिडोन या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. फलंदाज पाठवायचे आहे त्वरित. शिडोन टीमला विनंती असेल, फलंदाज आपण पाठवा. स्ट्राइक इनला फलंदाज विवेक पाटील आणि नौस्टेकला फलंदाज सुयोग पाटील आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे कपिल पाटील. बिग नेम इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड, टेनिस विश्वातील एक खूप मोठं नाव आपण पाहतोय कपिल पाटील गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन, प्रशांत आहे डीप मध्ये, फंबल होतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांनी श्रीगणेश होतोय तो म्हणजेच शिडोन या टीमचा. 3 षटकांचा सामना आहे आणि फायनलचा सामना देखील 3 षटकांचा असेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कपिल पाटील इम्प्रेस करतोय या सामन्यामध्ये. सेमीफायनलची ही मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ छत्रपती शिवाजी महाराज चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. या 20 कोलवर टप्प्यात चेंडू आपण पाहतो. ऑनसाइडला चेंडू येतो, प्रशांत आहे डीप मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि एकच धाव मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. प्रणित पाटील आहेत लॉंग ऑफला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती, 4 धावा धावफलकावरती आहेत कपिल पाटील. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. हे पाहिलं पंचांनी, वाईट सेशर येतोय. रतन माणेरकर मॅन फ्रॉम पालेगाव अंबरनाथ चे ऑफिशियल पंच आहेत. संख्या 5. यावेळी क्लीन बोल्ट फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय विवेकच्या स्वरूपात शिडोन या टीमला.
या वीस चांगला चेंडू आहे, एक धाव तर पूर्ण केली, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेडोन या टीमची धावसंख्या आहे 6 धावा धावफलकावरती। सेमी फायनलची ही मॅच आपण पाहू शकाल। अतुल सज्जी होतो गोलंदाजी मार्क वरती। पहिल्या षटकामध्ये शेडोन या टीमने 6 धाव बनवल्यात। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोया, वीस सुशांत लाईन पाहावी लागेल। पहिला चेंडू लेग स्टिक सोडून चालले, हा चेंडू पंचांचा शर वाईटचा येतोय। धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत शेडोन या टीमची। आमचे जवळचे मित्र मोहन पालशेतकर देखील यूट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। यावीस क्लीन बोल्ड फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय, यू मिस आय डेफिनेटली हिट, दुसरा धक्का बसलाय तो मग शेडोन या टीमला। सुशांत बॅक टू द पवेलियन। आविष्कार येतोय न्यू बॅट्समन, अप्रतिम गोलंदाजी होते। अतुलने इम्प्रेस केलंय, ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे बॅटिंग देखील केली आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे। गतीमध्ये परिवर्तन, लाईन पाहावी लागेल, कीपर बीट झाले होते, एक धाव तर पूर्ण केली आहे आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय। वाईट प्लस वन एकूण 2 धाव मिळते आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 9 धावा धावफलकावरती आहेत। 3 षटकांचा हा सामना आहे। सुयोग पाटीलने देखील इम्प्रेस केलंय 2 सामन्यांमध्ये। आता माझं चांगलं बॅटल आपण पाहतोय सुयोग पाटील आणि अतुलमध्ये ओवर द विकेट। यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एक धाव तर पूर्ण केली, पंबल होतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय, फेकी चांगली होती परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत। चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये, इन मॅजिक फिगर मध्ये 11 धावा। धावसंख्या 11, सुयोग पाटील ऑन स्ट्राइक। यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतो, प्रणित पाटील आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाते वाईडिश लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार। धावसंख्या 15 धावा, अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो आणि फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर, सुयोग पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा ब्रँडेड षटकार। धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावरती, अतुल वरती प्रतिहल्ला चढवला जातोय। आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपण पाहतोय शेडोन या टीमच्या माध्यमातून। यावी सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, टॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। 21 धावा धावफलकावरती आहेत, आतापर्यंत 15 धावा खर्च करतोय अतुल हा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे ज्या अतुलने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलंय, तोच गोलंदाज आपण पाहतो यावी।
या वीस चांगला चेंडू आपण पाहतोय, प्रशांत आहेत नवीन गोलंदाज, एकच धाव मिळते, न्यू बॅट्समन आपण पाहतोय, तकदीर आहे नवीन फलंदाज, धावसंख्या 22. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेक करतोय, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. फिरकीचं माहेरघर ज्याला म्हटलं होतं वाडेकर या टीमला. यावीस मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जातो गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओवर द लाईन चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 26. धावसंख्या 26 आहे. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे, अंतिम षटक सुरू आपण पाहतोय या 20 प्रशांतच्या माध्यमातून. यावी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, परंतु कीपर बीट होतोय अतुल आणि तोपर्यंत मिळते एकच धाव आणि 22 स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 27. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय, एक धाव तर पूर्ण केली आहे, पंबल होतोय, दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय आणि अजून एक धक्का बसतोय आविष्कारच्या स्वरूपात आपण पाहतोय. 20 शिडोन या टीमला आणि संघाची धावसंख्या आहे 29. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 29. प्रशांत गोलंदाजी मार्क होते राईट अप ओवर द विकेट. या 20 चांगला चेंडू आहे, एक धाव तर पूर्ण केली आहे. यस व्हाइट प्लस 1, एकूण 2 धाव मिळते आणि धावसंख्या 31. 31 धाव धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या 20 मिस्टा मिक्स स्ट्रोक आहे, एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि फलंदाज होतोय बाद आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आणि 33 धावांचं लक्ष ठेवलंय वाडेकर या संघासमोर शेडोन या टीमने. 18 चेंडू आणि 33 धावांचं टार्गेट. तेहतीस धावांचं लक्ष आहे आणि 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण प्रथमेश ठाकूर यांच्या दमदार आवाजामध्ये.
सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय. शेरडोन विपक्ष वाडीगर प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत शेरडोन संघाने तब्बल 32 धावा आपल्याला पाहिल्या. 32 धावा कुठले आहेत आणि इथून पुढे येणाऱ्या 3 षटकांमध्ये गरज असणार आहे तब्बल 33 धावांची 11.00 च्या सरासरीनं. प्रथम सत्रामध्ये आपण ऐकत होतो ऋषेन संधे यांना मोठं नाव समालोचन क्षेत्रातलं. पहिल्या सत्राचा विचार केला तर तब्बल 3 षटकांमध्ये 32 धावा कुठल्या आणि इथून पुढे जर वाडेकर संघाला जिंकायचं असेल तर 11.00 च्या सरासरीनं येणाऱ्या 3 षटकांमध्ये गरज असणार आहे 33 धावा कुटण्याची. सलामी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते अतुल आणि प्रशांतच्या माध्यमातून. सलामी जोडी वाडीगर संघाची मैदानात पाहायला मिळते. काही क्षणातच सामना सुरू होईल सेमी फायनलचा सामना शिरडोन विपक्ष वाडीगर. सलामी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. बोलिंग ट्रॅक वर गोलंदाज सजवतोय रुशाल मात्रेच्या स्वरूपात. लो टोटल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल इतकी जास्त झालेली नाही आहे टीमची. पहिला सामनासुद्धा शिरडोन विपक्ष पाकड्याचा पाडा तेव्हासुद्धा टीम टोटल कमी झाली होती तरी डिफेंड इझिली केलं होतं. अरे बॉलिंग साईड स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते शिरडोन संघाची. पण आता पुन्हा एकदा एक आव्हान असणार येणाऱ्या 3 षटकांमध्ये 33 धावा रोखण्याचं जिंकायचं असेल तर पाहूया कशाप्रकारे गोलंदाजीचं स्वरूप दाखवतोय शिरडोन संघ. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक एक वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज ऋषाल मात्रे. पहिला चेंडू या वेळेला फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. चेंडू डीप मध्ये चौकार. पहिल्या चेंडूवर बाउंड्री एक्झिक्यूट केली आहे. पहिल्या चेंडूवर बाउंड्री कन्वर्ट केली आहे. 4 धावा धावफलकाचा धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन या वेळेला ऑन साइडला बिरकावलाय. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. चेंडू निघून जातोय सीमा पार. वन बाउंस चौकार. आणि मोठ्या फटक्यांनी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सुरुवात होतीये. बॅट टू बॅट 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले अतुलच्या बॅटमधून. आणि अटॅकिंग मोड ऑन केला पूर्णपणे. आणि चांगला कमबॅक आपल्याला ऋषालच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 चेंडूंची अद्याप फेकी केली. 8 डावा खर्च केल्यात. राईट आर्म फ्रॉम द विकेट या वेळेला सुरेख गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. लाईन चुकीची आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू निघून जातोय. अतिरिक्त धाव आणि एका धावाने धावफलक पुढे सरकते. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 9 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना या वेळेला सुरेख चेंडू बॅटन पॅकच्या मध्ये चेंडू एज ऑफ द बॅट. गोलंदाज नक्कीच पंचांचा इशारा येतोय. 22 स्वरूपात 1 धाव ऍड होती टीम टोटल मध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरकते. 10 धावा इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेळेला सुरेख फटका स्लॉट मध्ये आला आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे षटकार.
सहा धावांनी धावफलक उचली घेत आहे. 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. महागड षटक कन्वर्ट होत आहे ऋषालचं. सकाळपासून आज ऋषालने इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती दोन्ही मॅच मध्ये, फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. पण या षटकात चित्र मात्र वेगळं. या वेळेला सुरेख चेंडू, येस डॉट बॉल, पंचांचा इशारा येतो. इट्स फेअर डिलिव्हरी. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बिनबाद 16. इथून पुढे समीकरण जर पाहिलं, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. दोन षटकांचा अजून खेळ बाकी आहे. 17 धावा जिंकण्यासाठी वाडेकर संघाला लागतंय. चेजिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 12 चेंडू मध्ये 17 धावा करणं कंपल्सरी असणार आहे. वन डे फिनिशचे सामने आज तुम्ही लाईव्ह वर युट्यूब लाईव्ह ला एन्जॉय करू शकता. थेट प्रक्षेपण युट्यूब वर आपल्याला पाहायला मिळतंय. ओम साई MTC लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनल वर, ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनल वर जाऊन तुम्ही युट्यूब वरून थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय विवेक पाटीलच्या स्वरूपात. सुरेख फटका कोडून काढलाय, टायमिंग प्रॉपर आहे का नाही, फटका फसलाय. आविष्कार पाटील चेंडू खाली येतोय, वड कॅच. सुरेख जेल टिपलाय, इथे सुंदर टिपलेला आहे जेल आणि संपतोय. की जातोची केली इथे समाप्त होते. सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळतोय आविष्कार पाटीलच्या माध्यमातून आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश मिळत आहे विवेक पाटीलला. पहिला ब्रेक थ्रू आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. विवेकने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. डॉमिनेटिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकात वादळ शांत करण्यात यश मिळत आहे. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वर राऊंड विकेट गोलंदाज विवेक पाटील. या वेळेला सुरेख फटका ऑफ साइड ला, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. स्वप्नील गॅदर करून फेकी करतोय आणि थोडासा चुकीचा थ्रो झालाय. दोन धावा इझिली कंप्लीट केल्या आहेत. दोन धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 18 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये गरज असणार आहे तब्बल 14 धावांची. फुल्लर लेनचा चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होती. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 19 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकामध्ये धावांच्या गतीवर रोख आणण्याचं काम चोखपणे पार पाडतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विवेक पाटीलच्या स्वरूपात. एकोणीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या वेळेला सुरेख फटका फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजीचे स्वरूप दाखवताना आपल्याला विवेक पाटील. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूची फेकी करत 4 धावा खर्च करून एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. या वेळेला एज ऑफ द बॅट बॅटीची कडा घेतली चेंडूने. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होती आहे. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतोय. पुन्हा एकदा सिंगल डबल थोडीशी नंतर मागत पडतात.
पण या षटकाचा विचार केला आपण तब्बल पाच चेंडूंची फेकी केली, पाच धावा खर्च करीत एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते विवेक पाटीलच्या माध्यमातून. फुल्लर लेनचा चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न, सुयोग पाटील चेंडू खाली येतोय, जेल सुटतोय. सुंदर असा जेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र जेल सुटला. पण त्यानंतर पाहूया किती रन्स डाऊन कंप्लीट केल्यात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तब्बल 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. येणाऱ्या सहा चेंडू मध्ये गरज असणार आहे इथून पुढे 10 धावांची. समीकरण जर पाहिलं, एका षटकाचा खेळ बाकी आहे, सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे, 10 धावांची तब्बल गरज आहे. पाहूया कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज सुयोग पाटील. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, षटक क्रमांक 3, सेमी फायनलचा सामना, 10 धावांची गरज. पहिला चेंडू बॅटीची कडा घेतली, एक सिंगल कंप्लीट होतीये. इथून पुढचं समीकरणचा विचार केला तर तब्बल 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे तब्बल 9 धावांची. पाच चेंडूंचा खेळ, 9 धावांची गरज. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे एक्झिक्यूट होतात येणारे 5 चेंडू. राईट आर्म राउंड विकेट सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डॉट बॉलची इथे समाप्ती होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. समीकरण बदललंय. समीकरण बदललंय, 4 चेंडू 9 धावांची गरज. टीम सिच्युएशन आली आहे मॅच मध्ये. या वेळेला सुरेख चेंडू आहे ऑन साइडला, चेंडूला बिरकवण्याचा प्रयत्न होता, टायमिंग तितक खास झालेलं नाहीये, सिंगलने समाधान मानावं लागेल. इथून पुढे 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. एक मोठा फटका आणि सामन्याला मिळेल कलाटणी. पाहूया कशा प्रकारे हाताळतोय बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुयोग पाटील. या वेळेला बिरकावण्याचा प्रयत्न होता, सिंगल साठी अटेम्प्ट केला होता आणि नक्कीच चुकी होतीये. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. प्रशांतची केळी इथे समाप्त होतीये. नवीन फलंदाज एंटर करतोय ग्राउंड मध्ये.
कपिलच्या माध्यमातून डावचीतच्या स्वरूपात नक्कीच फलंदाज इथे बाद झाला. प्रेशर स्विच केलंय वाडेकर संघावर. डॉमिनेटिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सुयोग पाटीलच्या माध्यमातून, ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. पेस गती त्याचा पुरेपूर वापर करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. इथून पुढचं समीकरण जर आपण पाहिलं तर दोन चेंडू आणि आठ धावांची गरज आहे. पाहूया काय घडतंय मैदानात येणाऱ्या पुढच्या दोन चेंडूंमध्ये. मेगा सेमी फायनलचा हा सामना. चेझिंग कंपल्सरी आहे आपल्या सामन्यामध्ये, त्यामुळे दोन चेंडूंमध्ये आठ धावा कुठणं गरजेचं असणार आहे. दोन चेंडूंमध्ये कंपल्सरी आठ धावा करावे लागतील कारण चेझिंग कंपल्सरी आहे. राईट आर्म राउंड द विकेट, गोलंदाज सुयोग पाटील. सुरेख फटका, या वेळेला चेंडू निघून जाणार आर पार सीमा पार. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक चेंडू दोन धावांची गरज, चेझिंग कंपल्सरी आहे. काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला ऑफ साइडला शक्ती प्रदर्शन करताना. एका फटक्याने सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे. प्रेशर स्विच केले पूर्णपणे वाडेकर संघाने शिरडोंग टीम वर. एक चेंडू आणि दोन धावांची गरज. आणि इथे डॉट बॉल आहे का हा प्रश्न आहे. नक्कीच पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. पंचांचा इशारा आलाय व्हाईट, म्हणजे पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल सुयोगला. आणि इथून पुढच्या समीकरणचा विचार केला तर एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे, चेझिंग कंपल्सरी आहे. या चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे वाडेकर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर, कारण चेझिंग कंपल्सरी असल्यामुळे या चेंडूवर धाव येणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सेमी फायनलचा मेगा सेमी फायनलचा सामना पैसा फसून सामना नक्कीच झालेला आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं सर्व खेळाडूंना पॉवर प्लेच्या सर्कलच्या आत उभं गेलंय तर टी आठ सर्कल मध्ये सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिच्युएशन टेन्स्ड. एज ऑफ द बॅट, चेंडू मध्ये झेल होणार का? हो यस, व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. टीम शिरडोन ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतेय. जल्लोष पाहू शकता, आनंद पाहू शकता, स्माइल पाहू शकता प्रत्येक एका खेळाडूच्या चेहऱ्यावर. बॅकबोन ऑफ द टीम ज्याला म्हणतो सुयोग पाटील नावाला जपतोय आणि सामना विजयी होतोय शिरडोन संघ.
जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा। चला मात्रे पाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल, चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे आणि इथून पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्रेपाडा संघ विपक्ष टीम शिरडोन। चला ऐकूया प्रथम सत्रामध्ये रोशन दादा संती यांना। तर टॉस साठी दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत आणि तीन षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। मात्रेपाडा विपक्ष शिरडोन